माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव मिळावा याकरिता नेहमीच मदतीचा हात पुढे करण्यात येत असतो. त्या अंतर्गत गव्हाणकोपऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल वर्ग सुरू करण्यात आला आहे. पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा गरत यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. गव्हाणकोपऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल वर्ग सुरू करण्यात आला आहे. या डिजिटल वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. यावेळी शाळेचे चेअरमन अनंत ठाकूर, माजी सरपंच रामदास ठाकूर, भाजप उल्वार नोट 2 चे अध्यक्ष विजय घरत, वामन म्हात्रे, बी टी कांबळे, भाऊ भोईर, रुपेश म्हात्रे, इंदुबाई म्हात्रे, अनुसया घरत, नंदा भोईर, जयश्री घरत, कव्हाणच्या सरपंच यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विभागातून आपल्या गावातून विद्यार्थी जे आहेत ते कसे साक्षर बनतील, विद्यार्थी म्हणत बनता बनता त्याच्या लहान मुलांना ह्या डिजिटल साक्षरताची माहिती अधिक मिळावी त्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी तुम्ही करा आणि या शाळेचा आणखी नाव लौकिक कराल एवढेच त्यानिमित्ताने शुभेच्छा देते.